चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला माझा पिठापूरचा 3 दिवसाचा जो अनुभव आहे तो अनुभव मी आज आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो। श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्रीपादांची लीला खूप अगाध आहे। कारण की श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान, पिठापूर म्हणजे काय आहे हे श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान आहे। जसं नरसिंह सरस्वती त्यांचं कारंजा लाड जन्मस्थान आहे। कारंजा लाड कोणाला माहित नसेल, महाराष्ट्रामध्ये आहे, यवतमाळ अकोला या जवळ आहे कारंजा लाड, लाडाच्या कारंजा, तिथे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म झालेला आहे। तिथं वाडा पण आहे, एकदा जाऊन या तुम्ही। जसं तुम्ही गाणगापूरमध्ये जाता, जसं अक्कलकोटमध्ये जाता, जसं गिरनारीमध्ये जाता, जसं पिठापूरला जाता, तसं तुम्ही कारंजा लाडला पण जायला पाहिजे। तिथं पण एक प्रकारचे शांती भेटते। तर महाराजांच्या इच्छेनुसार पिठापूरला जायचा योग आला। पिठापूर हे खूप मोठं दत्तक्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी जाणं म्हणजे खूप मोठा योग असतो। त्या ठिकाणी आमचं जायचं, टेगरला फॅमिली सोबत होती, माझी मुलगी स्वामिनी 6 महिन्याची आहे, मुलगा एक ओम आहे तो 3 वर्षाचा आहे। तर ह्या मुलांना येऊन मी म्हटलं कसं जायचं, कसं राहायचं, काय करायचं, डोक्यामध्ये खूप विचार होते। पण महाराजांवर एक विश्वास होता, महाराजांवर एक विश्वास होता। तुम्हाला पण मी एक गोष्ट सांगतो, कधी तुम्ही अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, पुरोपूर, नरसोबाची वाडी, कारंजा लाड, गिरनारी ह्या ठिकाणी तुम्ही जर जाणार असाल तर महाराजांना एक नारळ ठेवून जायचं, महाराजांना एक नारळ ठेवायचं आणि तुमची खायची प्यायची राहायची सगळी व्यवस्था महाराजांवर सोडून द्यायची। आपण निर्धास्त व्हायचं, मी पण तसंच केलं होतं। कारण की माझे आई बाप बंधू सखा सर्वस्व महाराज आहे, त्यामुळे काळजी करायची नाही, चिंता तर अजिबात करायची मी तर कधीच नाही केली। मला जायच्या अगोदर मला ताप आला होता, जायच्या अगोदर म्हणजे 12 ऑगस्टला गेलो आम्ही, मला एक 10 तारखेला ताप आला होता अचानक। म्हटलं आता जाणं होतं का नाही, पाहू आता श्रीपादांची इच्छा, पण झालं तर आम्ही छत्रपती, मी राहिला छत्रपती संभाजीनगरला आहे, गोदावरी शाळेजवळ N12 हाडको भारतमातानगर, तिथून जायचं ठरलं। नांदेडला गेलो पहिले, नांदेडला गेल्यानंतर नांदेडचं गुरुद्वार ते सगळं बघितलं। 4:30 वाजता ट्रेन होती, पण महाराज परीक्षा पाहता 4:30 वाजता ट्रेन होती। ती 4:30 वाजताची ट्रेन जी आली ती डायरेक्ट आली 9:30 वाजता। सकाळी तर आम्ही पोळी असेल भाजी असेल काहीच घेतलं नव्हतं, काही सोबत नव्हतं। मग तिथं नांदेडमध्ये एक महाजन, एक ताई आहे, त्यांचा भाऊ आहे, त्यांनी आम्हाला पोळी असेल आणि आमच्यासोबत एक जण होता, त्यांची त्यांची मुलगी होती तिथं राहायला, त्यांनी भाजी आणली। म्हणजे पोळी आणि भाजी आम्ही तिथं नांदेडमध्ये पहिले खाल्लं, हे पहिलं झालं। महाराज सगळी सोयला होता हे तुम्हाला सांगतोय मी। तुम्हाला नांदेड झालं, नांदेडहून आम्ही सकाळी पोहोचणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचणार होतो पिठापूरला, पण ती ट्रेन लेट झाली 9:30 ची। सकाळी 5 वाजता आम्ही जो पोहोचणार होतो, आम्ही दुपारी 12 वाजता पिठापूरला पोहोचलो। पण त्याच्या अगोदर माझे व्हिडिओ बघून एक मुंबईचे एक सेविकरी होते, तिथे ते सेविकरी दादा, प्रदीप दादा म्हणून सेविकरी होते, ते म्हणे की ते पण येणार होते, ते म्हणे मी आम्ही पण येतो म्हणून दादा, म्हणलं ठीक आहे या। ते आमच्या अगोदर पोहोचले, ते आमच्या अगोदर पोहोचल्यानंतर त्यांनी तिथून स्टेशन ते किती अंतर आहे ते बघितलं, तिथं राहायचं कुठं ते पण त्यांनी बघितलं, रूम बघितली सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या, प्रदीप दादांनी रूम बघितली सगळ्या गोष्टी बघितल्या, राहायचं कुठं जेवायचं काय सगळ्या गोष्टी बघितल्या। आणि मग आम्ही त्यांना म्हटलं डन करा। मग आम्ही तिथं पोहोचलो 12 वाजता, पिठापूरला पोहोचलो आम्ही 12 वाजता, 12:30 वाजले होते पिठापूरला पोहोचलो। त्यांनी तिथं गेल्यानंतर त्यांनी सगळं करून ठेवलं होतं, म्हणून आम्हाला बघायची गरजच नाही पडली, लहान लहान मुलं होते। महाराज तुमची सगळी काळजी घेत असतात हे मी तुम्हाला सांगतोय। आम्हाला पिठापूरला जायच्या अगोदर महाराज, मी तर म्हणतो ते प्रदीप जे वाखरे जे होते त्यांच्या रूपामध्ये, मुंबईचे आहे ते, त्यांच्या रूपामध्ये मला महाराजच भेटले। त्यांनी आमची राहायची सगळी सोय केली, आम्ही राहिलो, रूम बघितली, डन केलं, तिथं सामान ठेवलं,
आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर मग आम्ही गेलो श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या दर्शनाला. पण आम्हाला एक एक दीड दोन वाजले होते, मंदिर बंद झालं. मग म्हटलं आता मंदिर बंद झालं, आता महाराजांची इच्छा नाही मंदिर बंद झालं, काय करायचं. मग ते म्हटले की आता अडीच वाजेपर्यंत प्रसाद आहे, म्हटले तुम्ही काय करा अडीच वाजेपर्यंत प्रसाद आहे, तुम्ही पहिले प्रसाद घ्या. म्हटलं ठीक आहे, महाराजांची इच्छा असेल, काय आम्ही दिवसभरात तेच खाल्लं नव्हतं. आम्ही पहिले गेलो भात, जी खिचडी असते खिचडी भात कढी, खूप छान प्रसाद होतो, म्हणजे मनाला आवडला मला. मग ते खाल्लं आम्ही, आणि मग म्हटलो आम्ही खाल्ल्यानंतर मग अंघोळीचं सगळं काही अगोदर केलं होतं, नंतर प्रसाद घेतला. ते केल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर येताना आम्हाला दिसलं की एक जण माणूस आहे ना कळसावर हे करत होता, स्वच्छता करत होता. तो माझ्या मनात विचार आला की कधीही गांगापूर, अक्कलकोट, कुरोपूर, पिठापूर, नरसोबाची वाडी, गिरनारी या ठिकाणी गेलं ना, तुम्ही गुरुक्षेत्र पारायण, कोणतेही पारायण करा, कोणतेही पोथी वाचा, नामस्मरण अवश्य करा, पण त्याच्यासोबत स्वच्छता करावी. तुमचं पूर्ण पुण्य भाग्य म्हणतो ना आपण, भाग्य चेंज होत असत. ते साफसफाई करत होते, मी बघितलं, म्हटलं आता मला पण करायचं साफसफाई. मग आम्ही खाली आलो, खाल्यानंतर बाहेर काही काही माझी मुलगी किंवा मग मुलगा होता, महिना काही बाकीचे जण त्यांना नाश्ता करायचा होता, म्हटलं नाश्ता करून आले. मग आम्ही वापस आलो. मग मी त्यांना, तिथलेच एक दोन महाराज होते, त्यांना म्हटलं आम्ही सेवा करू का, ते म्हणे हा करा ना म्हणे, अकोल्याचे होते महाराज, ते म्हणे करा म्हणे, हे महाराजांचं स्थान आहे, ही जागा महाराजांची आहे, आम्ही कोण आहे म्हणे, आम्ही शून्य आहे, बिंदास करा म्हणे, झाडू घ्या, तुम्हाला जे वाटेल ते करा म्हणे स्वच्छता. म्हटलं बरं जा. तसंच हातामध्ये झाडू घेतला, तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवेल. व्हिडिओ काढायचं कारण काय, भरपूर जण म्हणते तुम्ही दिखावा करता, दिखावा नाही करा, त्यांनी तुम्हाला दाखवतोय मी, याच्या पुढची गोष्ट काय आहे ती तुम्हाला दाखवायची, म्हणून तो व्हिडिओ दाखवतो. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आतापासून. तिथं झाडू घेतला, झाडून घेतलं सगळ्या गोष्टी, नारळ ठेवले तिथं, भरपूर नारळ लावले होते, नारळ काढले, घंटी होती, सगळेजण साफसफाई करू लागले, पाण्याने करू लागले. मग वरती महाराज श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची घंटी होती मोठी, ही साफ करायची मला भाग्य भेटलं. ही घंटी साफ करायचं भाग्य मला भेटलं. साफसफाई केली, झाडून घेतलं, पुसून घेतलं, परत श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची जिथून एंट्री होती, एंट्रीच्या तिथून ते पण साफसफाई करायचं भाग्य भेटलं. ही सगळी झाली साफसफाई झाली सगळी. मग झाल्यानंतर मग तिथलचे जे ब्राह्मण होते ते काय म्हणले की भैया आमच्यासोबत भरपूर जण होते, मग ते काय म्हटले की तुम्ही चहा घ्यायला या, महाराजांचा प्रसाद कोणी डावलू शकत नाही. मग ते म्हणे तुम्ही चहा घ्यायला या, तुम्ही एवढं काम केलं, आम्ही एक दोन तास होतो, तुम्ही एवढं केलं, चहा घ्यायला या. मग त्यांच्यासोबत गेलो. ओळख कशी होत असते महाराज, तुम्हाला ओळख कशी करत असता ते मी तुम्हाला सांगतोय. ते केल्यानंतर आम्ही तिथे गेलो, मग चहा घेतला. चहा घेतल्यानंतर मग ते म्हटले की उद्या सकाळी तुम्ही 5 वाजता या, तुम्हाला आत्मधला जो दरबार आहे तो झाडायचा देतो, बाकीचं झाडायचं आहे ते द्या. कारण की इथं जो झाडतो, इथं जी सेवा करतो, इथं जो पडेल ते काम करतो, तो महाराजांना प्रिय असतो, तो महाराजांना प्रिय असतो. म्हणलं ठीक आहे, मला तर जास्त करून सेवा तर आपण करायचीच, सेवा करण्यापेक्षा मला झाड लोट असेल, सगळे हे असेल ते मला आवडतं. म्हणलं ठीक आहे, उद्या सकाळी 5 वाजता येतो आम्ही. आम्ही तिथलची जी नाल्यामधली घाण असेल सगळ्या गोष्टी आम्ही काढल्या, सगळं धुवून घेतलं, पण हाताला कसलाही वास नव्हता, हाताला सुगंध होता, म्हणजे एक प्रकारचं चंदनाचा वास येत होता हाताला. आणि आम्ही रेल्वेने एवढा प्रवास केला, काहीच वाटलं नाही. आता तरी मला घरी आल्यानंतर मला वाटतंय झोपावं हे करावं, पण तिथं काहीच वाटलं नाही मला. रेल्वेने प्रवास केला, हाताला असा सुगंध येत होता. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं दुसरा दिवस कधी येणार आहे, असं मला रात्री झोपच नाही आली. सकाळी उठलो आम्ही 4 वाजता. 4 वाजता उठल्यानंतर आम्ही 4:30 आंघोळ केली आणि तिथं गेलो मंदिरात. मंदिरात गेलोनंतर सकाळी तुम्हाला जर सेवा करायची असेल तुम्ही सकाळी 5 वाजता जाऊ शकता. 4:30 जायचं, 4:30 झाडायची सेवा देतात. ते गेल्यानंतर मग ते म्हणे आतमधलं बाहेरचं आम्ही झाडलं पहिले, मग ते म्हणे तुम्ही आतलं झाडा. मला व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला, मला डायरेक्ट श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचं मुख्य मंदिर आहे त्याच्या बाहेरच्या साईडनी झाडायचं भाग्य भेटलं. व्हिडिओमध्ये दाखवेल मी तुम्हाला, बाहेरच्या साईडनी झाडायचं भाग्य भेटलं. ते झाडताना असं एक प्रकारची ऊर्जा होती, अशी काय ऊर्जा होती काय माहिती, पण मन
शांत झालं होतं माझं मन, एक प्रकारची ऊर्जा येत होती. आणि ती जी सेवा करताना महाराजांचं नामस्मरण चालू होतं, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ते झाडून घेतलं, पुसून घेतलं, समोरची साईड आहे ती पण सगळी पुसून घेतली, आणि मन एक प्रकारचं आपलं प्रफुल्लित झालं माझं. खूप एक प्रकारचं मनाला मला शांती भेटली, कारण की नंतर मी संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण ती एक दिवसाच्या सेवेने माझं मन पूर्ण शांत झालं, एक प्रकारची एनर्जी भेटली. कारण की श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांच्या जवळ, मुख्य मंदिरापासून जवळच त्यांची सेवा करायला भेटली. सेवा करायला भाग्य भेटलं, आणि ते भाग्य कोणाच्या नशिबात, कारण की पूर्व पुण्य असल्याशिवाय आपण तिथं सेवा करू शकत नाही. गाणगापूरमध्ये 3 गुरुक्षेत्र पारायण झाले, गाणगापूरमध्ये सेवा झाली, ती सेवा श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी तिथं रुजू करून घेतली. ती सेवा झाली, सेवा झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो रात्री, मग नंतर अभिषेक केला. अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाचं पण तसंच झालं, अभिषेकाचं आम्ही व्हिडिओ काढत होतो, व्हिडिओ काढताना ते म्हणे व्हिडिओ काढ नको, म्हणलं ठीक आहे नाही काढत. मग नंतर एक ताई होती, ती काय म्हणे तुम्ही आत्मन जाऊन बसा म्हणे. मग मी म्हटलं मी अभिषेकाची पावती नाही फाडली, तेव्हा नाही नाही बसा म्हणे तुम्ही. तिने मला असं म्हणजे अशी ओरडली माझ्यावरती, तुम्ही आत्मन जाऊन बसा म्हणते, मी काबर नाही बसत वर तुझ्या म्हणे. म्हटलं मी पावती नाही फाडली ताई. नाही म्हणे, त्यांना आपली भाषा नव्हती समजत. आप अंदर जाओ बोले, मी म्हटलं मी नाही तिकीट नाही नाही बोल जाओ अंदर. मी आतमध्ये गेलो बसलो, मग त्यांनी मला चंदन दिलं, चंदन लावलं, परत हळदीचं जे असतं ते लावलं हाताला, पूर्ण हाताला लावलं हळदीचं, ती पण एक ऊर्जा असते. आपण जेव्हा उतारा करत असतो ना, उतारा कोणताही उतारा करत असतो आपण हळद लावत असतो, तसे त्या पद्धतीने त्यांनी मी हळद लावून घेतली, ती पण एनर्जी खूप होती. दुसरी गोष्ट हे झालं, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचे जी सेवा आहे ती सेवा पूर्ण झाली. पूर्ण झाल्यानंतर आम्ही, आम्हाला जे मुंबईचे जे दादा होते त्यांनी खूप मदत केली, खूप प्रदीप दादा म्हणून आहे मुंबईचे, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे त्यांच्या रूपामध्ये मला महाराज भेटले, महाराज भेटले. हे झालं, हे झाल्यानंतर आम्ही तयारी केली, जायची तयारी होती, जायची तयारी सुरू केली, आणि 3 दिवस कसे गेले ते समजले पण नाही. माझी मुलगी होती स्वामिनी लहान, ती रडत होती. मग रडत असताना आम्ही जिथं राहत होतो त्याच्यासमोर एक म्हैस होती आणि एक बाई होती, त्यांचं घर होतं. ती आली आणि ती तेलुगूमध्ये बोलू आली की तुम्हाला दूध पाहिजे का, पण मला तेलुगू काही येत नव्हतं पण समजत होतं. ते म्हणे मिल्क चाहिए क्या, मी म्हटलं हा. मग ती आतमध्ये गेली, तिने दूध आणलं, कारण की लहान मुलं रडत होते म्हणून तिला समजलं, तिने दूध आणलं. मग ते दूध पण आम्ही 3 दिवस तिच्याकडून दूध घेतलं, तिने 3 दिवस दूध दिलं आम्हाला, 1 रुपया पण घेतला नाही. बघा, ही श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांची लीला आहे. आणि जायच्या वेळेस काय, आता ही गोष्टी सांगायला नाही पाहिजे पण मी सांगतो. अधिक मास होता, हिरण्य दान करायचं होतं, हिरण्य दान असेल ते पण करायचं होतं. दुसरी गोष्ट, अधिक मासाचा शिदा आहे, तो शिदा आम्ही काय केला, 2 लाखांचा शिदा महाराजांना दिला. महाराजांना टावेल टोपी असेल, जे अधिक मासाचं धोंड्याचं दान आहे, कारण की महाराज आमच्यासाठी जावाई आहे, महाराजच आमच्यासाठी सर्वस्व आहे, त्यांना धोंड्याचं दान दिलं आणि महाराजांना शिदा दिला 2 लाखांचा. बरोबर, गुरुचरित्रामध्ये एक वर्णन आहे, तेव्हा गुरुचरित्रामध्ये महाराजांना एक जण ब्राह्मण असतो. ह्या कथेमागचं कारण तुम्हाला सांगतो, गुरुचरित्र आज पण चालू आहे. महाराजांना एक जण ब्राह्मण म्हणतो की महाराज माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे थोडा शिदा आहे. महाराज म्हणतात तू शिदा इकडे आण, त्याच्यावर कापड टाक आणि लोकांना जेवायला बोलव. खूप लोक येऊन जातात, जेवण करून जातात, ते अन्नधान्य खूप पुरतं. त्या पद्धतीनंच ते सेम तसंच झालं. आम्ही महाराजांना अधिक मासच दान केलं. आपण देणार कोण आहे, आपण शून्य आहे, माझी अवकात नाही आहे. महाराजांचंच महाराजांना दिलं, आपण काय केलं, आपण मी शून्य आहे, माझी अवकात नाही काही. पण ते दिल्यानंतर महाराजांनी आम्ही ते सगळं दान दिलं, सगळं छान वाटलं. मग आम्ही निघालो पिठापुरून, निघालो पिठापुरून रात्री निघालो, 4:30 वाजता निघालो असेल आम्ही. मग 4:30 निघाल्यानंतर आम्ही राजमुंद्रीला आलो. राजमुंद्री येऊन आम्हाला ट्रेन होती, मग ट्रेन आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि नांदेडकडे निघालो. तर नांदेडकडे निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी, नांदेडकडे निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचं जे
तिथं जे हॉटेल होती त्या हॉटेलमधून पण आम्ही पोळ्या भाजी करून घेतल्या, पोळ्या भाजी करून घेतल्या हॉटेलमध्ये. मग रात्रीची आमची सोय झाली, पोळ्या भाजीचे 700 रुपये त्यांनी काही घेतले होते नांदेड याच्यामध्ये, सॉरी पिठापूरमध्ये. पिठापूर हे हॉटेल शिवराय आहे, तिथे 700 रुपये घेतले होते त्यांनी. त्याच्यामध्ये आमचं झालं रात्रीचं. दुसऱ्या दिवशी आम्ही निजामबादला पोहोचलो. निजामबादला एक सेविकरीताई आहे, कुलकर्णीताई म्हणून आहे, तर त्यांनी त्या प्रॉपर निजामबादची आहे कुलकर्णीताई म्हणून, त्या मला निघायच्या अगोदर मला म्हणत होतं, दादा आमच्या घरी या, आमच्या घरी या. मी म्हटलं नाही, ते जमणार नाही मला पुढे जायचे. त्यांना मी फोन केला असंच, कारण की जेवायचं काय, रेल्वेमध्ये जेवायला कोण देणार तुम्हाला, आणि ते समोसे हे खाऊन काय होणार आहे का. माझ्या लक्षात आलं, म्हटलं ताईला फोन केला मी अगोदर, पिठापूरला जायच्या अगोदरच फोन केला ताई, की आपल्याला आम्ही इथून निघतोय समजा, पण आम्हाला निजामबादला आम्ही ट्रेन येणार आहे 12-1 वाजता, तर तुम्ही 12 लोकांचं काही स्वयंपाक आहे पोळी भाजी काहीतरी होईना तुम्ही करा. ती म्हणे ताई अवश्य करते म्हणे, दादा तुम्ही अवश्य सांगा, निसंकोच सांगा. ताईने मला सांगितलं, म्हटलं फक्त पोळी भाजी करा, दुसरं काही ना करू. तर ते केल्यानंतर आणि लहान मुलं होते, ओम होता, दुसरा एक भैया होता, त्याला भात लागला असेल, थोडा भात पण सांगितला. एवढं झालं. निजामबादला आम्हाला पोहोचायला वाजले 3:30 वाजले. त्या ताईचे फोन चालू होते, दादा आम्ही सगळं तयार करून ठेवलं, सगळं हे केलं. त्यांनी स्टेशनवर अक्षरशः ते 1 ते 1.5 तास थांबले होते, कुलकर्णी म्हणून आहे ते 1 ते 1.5 तास थांबले होते. थांबल्यानंतर त्यांचे मिस्टर पण आले होते, त्यांची सासूबाई पण आली होती. तर ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर निजामबादला ट्रेन आली, थांबली 2 मिनिटं, त्या ताई आल्या. त्या ताई आल्यानंतर त्या म्हणला मला फक्त तुमच्याशी बोलायचं होतं दादा. आल्यानंतर ते पाया पण पडले आणि दर्शन घेतल्यानंतर मी म्हटलं माझं ना गुरु शून्य आहे, पण नाही म्हणे तुम्ही पिठापूरला जाऊन आले. मग त्यांनी जो डबा आणला होता, डब्यामध्ये घरी एवढं भेटत नाही, म्हणजे घरी आपण एवढ्या गोष्टी अरेंज नाही होत. 2 माणसाचं करायला काही काही लोकांना कष्ट पडतात, जिवार येतं 2 माणसाचं करायला. पण त्या ताईनी कुलकर्णीताईने निजामबादच्या कुलकर्णीताईंनी त्यांनी 12 माणसांचं सगळा स्वयंपाक केला होता. वरण भात भाजी पोळी लोणचं सोप असेल सोप पण दिले, ट्रे पण आणले होते, सगळ्या गोष्टी डब्यामध्ये आणलं होतं, तूप पण आणलं होतं आणि सोप असेल सोपची पुडी सगळ्या गोष्टी आणल्या होत्या. मी ते सगळं बघून मी पॅक झालो, म्हटलं एवढं तर एवढं कशाला केलं, म्हटलं तुम्ही आम्हाला फक्त पोळी भाजी द्या बस झालं, इनफ आहे. कारण की दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन एवढं भेटणं म्हणजे मुश्किल आहे, एवढं करायला खूप वेळ लागतो, जे माता भगिनी त्यांना माहीत असेल. त्यांनी पोळ्या भाजी वरण भात भाजी पोळी चटणी, त्यांचे राईस असतो वेगळ्या प्रकारचे, 2 राईस असतात, ते राईस आणलं, दही आणलं, मीठ आणलं, सगळं आणलं. हे सगळं बघून मी शांत आलो, मला शब्द सुचत नव्हते काय बोलावं. तरी म्हणे नाही दादा असं नाही, तर परत त्यांनी परत आहेर पण आणला, की अधिक मासाचा आहेर आहे ते आणलं, आहेर पण आणला, ड्रेस असेल, स्वामींना पण पैसे दिले हातामध्ये, ओमला पण पैसे दिले. मी म्हटलं काही गरज नाही ताई, नाही म्हणे भैया पुढच्या वेळेस तुम्ही अवश्य निजामबादला या, मुक्कामाला या. मी म्हटलं हा जेव्हा मी बासरला येईल तेव्हा तुमच्या घरी येईल, आणि जे नांदेडमध्ये ज्यांनी डबा दिला होता किंवा ज्यांनी दिलं त्यांच्या घरी पण मी अवश्य येईल, त्यांना मी अवश्य सांगितलं. आणि जे मुंबईमध्ये प्रदीप दादा होते त्यांच्या घरी पण मी अवश्य जाणार आहे. कारण की हे तिघं आणि एक दुसरी अजून एक ताई होती, ह्या 4 जणांनी पिठापूरमध्ये आम्हाला पिठापूरमध्ये जायच्या वेळेस आणि यायच्या वेळेस ह्या 4 जणांनी खूप मदत केली. हे 4 जण म्हणजे आपण म्हणतो ना दत्त महाराजांच्या सोबत 4 जण असता, गाय असती, 2 श्वान असता, कुत्रे असते, गाय असती, हे 4 जण होते. तर त्यांनी पूर्ण मदत केली, त्या ताईने पण पूर्ण मदत केली, त्या ताईंना पण आभार मानले मी. त्यांचे ताईंना खूप बोलायचं होतं माझ्यासोबत, त्यांनी माझ्यासोबत सेल्फी पण घेतली. त्या ताईला खूप बोलायचं होतं माझ्यासोबत, पण ट्रेन निजामबादला 2 मिनिटं थांबली. मग त्यांना मन त्यांचं थोडं हे झालं, मग दादा म्हणजे खूप चांगलं वाटलं, पण आम्हाला पण चांगलं वाटलं. पण नंतर त्यांनी ताटा आणले, आम्ही ताटामध्ये जेवण केलं, जेवण पोटभर केलं. म्हणजे जे सोबतचे होते आमचे 12 जण ते म्हणू लागले की आम्हाला घरी एवढं आम्ही जेवत नाही म्हणे. आणि जेवायची वेळ झाली होती, दुपार होती. मग नंतर माझ्या लक्षात आलं की आपण महाराजांना काही देतो, महाराजांना आपण म्हणतो ना शिधा दिला, महाराजांनी 2 जणांचा शिधामध्ये 12 जण जीव घातले. महाराजांची लीला अगाध आहे, खरंच महाराजांची लीला अगाध. मला सांगा तुम्ही, आपण जातोय नांदेडमध्ये आणून देताय कोणी, आपण सांगतोय ते आणून देताय निजामबाद मध्ये, तिथं आम्ही दिवसभर काय खाल्लं असतं, लहान मुलगी होती, लहान मुलगा होता,
काय खाल्लं असतं आम्ही दिवसभर, पण महाराज तुमची सगळी सोय लावता. हे मला तर खूप म्हणजे डोक्यामध्ये असं फिट बसलं. तुम्हाला पण सांगतो मी, अक्कलकोट, गांगापूर, पिठापूर, पुरपूर, नरसोबाची वाडी, गिरनारी, कोणतेही दत्तक्षेत्र असेल, तुम्ही जाताना महाराजांना नारळ ठेवून जा. महाराजांना नारळ ठेवून जा. एवढा जो अनुभव आहे तो खूप विलक्षणीय अनुभव आहे माझ्यासाठी. त्यातही पण युट्यूबवर व्हिडिओ पाहता, बाकी सगळेजण युट्यूबवर व्हिडिओ पाहता, त्याच्यामुळे मी म्हटलं की निजामबादला आम्ही येणार आहे, तुम्ही डब्याचे काहीतरी करत आहे. मी कोणाला सांगितलं नव्हतं, तर मी अनाउन्समेंट करणार होतो की मी जिथं येणार आहे, पण खूप जणांचे डबे आले असते, मग नको, कसं अन्न वाया जातो. म्हणून एकाला सांगितलं, ह्यातही होत्या, खूप दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये होत्या, त्या म्हणत होत्या दादा आमच्या घरी या. त्यांनी जो डबा केला होता एवढा चविष्ट होता, एवढा छान होता की मन प्रसन्न झालं. आम्ही दिवसभरात काही खाल्लं नव्हतं, दुपारी 3 वाजता जेवण केलं आम्ही. दुपारी 3 वाजता जेवण केलं. ते केल्यानंतर रात्री डबल दुसरी नांदेडची ताई होती, त्यांनी पण नांदेडची ताई, त्यांनी रात्री शेवभाजी असेल ह्या गोष्टी, त्यांनी भाजीपोळी, शेवभाजी सगळ्या गोष्टी आणल्या. म्हणजे सकाळी पण आमचं झालं, नांदेडचं पण झालं, आणि दुसऱ्या त्या रात्रीच आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो. या सगळ्या गोष्टीमधून अनुभव आपल्याला एकच सांगायचा आहे मला, की महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायचा. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आई ठाई वरता, मी पणाची नसेस. आपण कोण नाही, आपण शून्य आहे. मी जायच्यावेळेस म्हटलं आपण कुठं जेवणार आहे, काय करणार आहे, लहान बाळ आहे आपल्यासोबत, असे खूप विचार होते. पण स्वामिनीला काहीच नाही झालं, ओमला काही नाही झालं, मला पण काही नाही झालं, कोणाला काही नाही झालं. सगळ्यांना वेळेवर पाणी भेटलं, वेळेवर जेवण भेटलं, वेळेवर सगळ्या गोष्टी भेटल्या. आणि एक जण नाही, आम्ही 12 जण होतो. माझ्या एकट्याचा डबा आणला चालला असतं का? नाही चालला असत. 12 जण होते, 12. तर 12 जणांचा स्वतः त्या ताईने आणला, त्या ताईच्या रूपात मला महाराज दिसले. कुलकर्णी ताईच्या रूपात महाराज दिसले, त्या प्रदीप दादा जे मुंबईचे आहेत त्यांच्या रूपात महाराज सोबत होते. आमच्या जे महाजनताई आहे त्यांच्या भावाने डबा आणला, त्यांच्या रूपात पण मला महाराज दिसले. महाराजच होते आमच्यासाठी, कारण की अन्नदानम परम धर्म. जो भुकेला आहे, तुम्ही ज्यांना अन्नदान करता त्याचं फळ तुम्हाला खूप भेटत असत. आमच्या सोबतचे म्हणत होते काही जण की आपण पिठापूरला आलो आणि सगळं जगे पुण्य आहे ते आपण निजामबादची जी कुलकर्णीताई आहे त्यांना दिलं, पण पुण्य जो आपली भूक भागवतो, जो आपली तहान भागवतो, त्याला पुण्य अवश्य दिलं पाहिजे. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ महाराज असेल, श्री स्वामी समर्थ महाराज असेल, नरसिंह सरस्वती महाराज असेल, त्यांनी पण सांगितलं की तुम्ही भुकेलेला अन्न द्या, तुम्ही अन्नदान करा. अहो किती नशीब आहे त्यांचं, किती भाग्य आहे, अधिक मासामध्ये त्यांना ब्राह्मण घडले. महाजनदेय असेल त्यांना पण ब्राह्मण घेतले. प्रदीप जे मुंबईचे आहे, प्रदीप दादा, त्यांना पण झालं, त्यांनी सगळ्यांना मदत केली आणि त्यांना पण एक प्रकारचं पुण्य लाभलं. कारण की हे 4 जण नसले असते तर आम्हाला खूप कन्फ्युज झाला असत, खूप कन्फ्युज होतो माणूस. आम्ही ऍडजस्ट करू शकतो काही, पण लहान मुलं काय करणार आहे. लहान मुलांना पण त्यांनी भात आणला, वरण आणलं, सगळ्या गोष्टी आणल्या. म्हणून पिठापूरचं हे जे टूर आहे किंवा हे जे आम्ही गेलो त्यामध्ये मला कोणताही त्रास झाला नाही, म्हणजे काही टेन्शन नाही वाटलं, काही खूप छान झालं. म्हणून हे जे 4 जण आहेत त्यांना मी आवर्जून सांगेल की पुढच्या जेव्हा मी कधी येईल, नांदेडला असेल, मुंबईला, तर मी त्यांच्या घरी आवर्जून जाणार आहे. कारण की ज्यांनी मदत केली त्यांच्याकडे मला अवश्य जायचं आहे. मला महाराजांनी सांगितलं जा म्हणून. निजामबादचे तरी पण म्हणलं दादा या तुम्ही घरी, या घरी गेले, अवश्य जाणार आहे मी. कारण की यांच्यामुळं जे पिठापूरचं दर्शन आमचं खूप छान झालं. हा माझा अनुभव होता. पिठापूरला कधीही गेलात तुम्ही तर अवश्य तुम्ही तिथं झाडू शकता, झाडून घ्या, पुसून घ्या, काय करता येईल तुम्ही सेवा करा, तुम्हाला कोणीही काहीही बोलणार नाही. झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.